जो षटक असताना मात्र दोन चेंडू फेकले आतापर्यंत गोलंदाजाने शंकरने आणि दोन धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. चांगली सुरुवात करून दिली. मी म्हणेन पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खास करून शंकरने दोन क्षेत्रक्षण बाहेर असतील मिड विकेट आणि एक लॉंग अपमध्ये असे दोन क्षेत्रक्षण 30 गजच्या बाहेर. स्क्वेअर लेग, एक बॅकअप पॉईंट, एक शॉर्ट लेग, एक शॉक थर्डमॅन, एक मिड ऑफ. हा चेंडू काल कोलरमध्ये चेंडू होता मिड ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी. फक्त एकच धाव एकवटली जाणार. मग स्ट्राईक रोटाईट होतो. धावसंख्या 3 धावपलकावरती. यावेळी स्ट्रायकिंगला फलंदाज पाहू शकता. कोण विसरणार या फलंदाजाला? याच मैदानावरती आपल्या नावावर मात्र मॅन ऑफ द सिरीजची बाईक घेऊन जाणारा हा फलंदाज महेश पाटील. हा चेंडू शॉर्ट आपल्या चेंडू होता. टॅप केला चेंडूला ऑन साईडला. मिडिकेटचा क्षेत्रक्षण येतो तोपर्यंत सहजरित्या दोन धावा इकवटल्या जातात. धावसंख्या धावपलकावरती 5 धावा गुणलेखकांचे. दर्शन तावरे गुणलेखक चांगली माहिती देतात आम्हाला प्रत्येक चेंडू मागे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर शंकर. हरी पवार कुठे असेल त्यांनी यायचंय. किरकाली हरी पवार यायचंय टॉसबॉक्समध्ये. आपल्याला आपली माणसं शोधत आहे. हरी पवार किरकाळी या आपण. हे बाईकच्या रूपाने सिंगल मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा आतापर्यंत लागलेल्या आहे. शांत आणि संत गतीने सुरुवात मी म्हणेन या किरकाळी संघाची. सलामीची जोडी खेळपट्टो देऊ आपण पाहू शकता. शनिदास आणि सचिन सॉरी महेश. हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. चेंडू बराच कालावधी हवे. चेंडू कॉली क्षेत्रक्षण या ठिकाणी. मात्र अप्रतिम झेल टिपतो. कोण? प्रतीक. कोणतीच चूक करत नाही आणि पहिला बळी बाद होतोय 6 या धावसंख्येवर. शनिदास याची पारीचा अंत होतोय. डीजे सन्मान्य यांचं या ठिकाणी आगमन झालेले. तर स्पर्धेच्या माध्यमातून सरचं स्वागत केलं जाईल त्यांचं सुद्धा या. तर ज्या शनिदासनी मात्र मागच्या सामन्यामध्ये सामन्यावरचा पुरस्कार ठरवला होता मात्र या सामन्यामध्ये जास्त काही करू शकला नाही आणि आपला विकेट गमावला. मात्र पहिलं पॉवर प्लेचे षटक संपले. धावसंख्या धावपलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. ना नवीन फलंदाज. फलंदाजचं नाव काय आहे? बॅट्समॅन नेम तेजेश पाटील. तर नॉनस्ट्राईकला तेजेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. पहिला चेंडू लेग स्टंप चेंडू टाकलेला होता. शपल होऊन ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र लाईन या ठिकाणी भरकटतो गोलंदाज. अवांतर धाव मिळतोय. धावसंख्या धावपलकावरती 7 धावा. बबलू पाटील गोलंदाजी मार्ग पाहू शकता. दुसरं षटक घेऊन येतोय प्रगतीपदावर. स्ट्रायकिंगला फलंदाज महेश. हा चेंडू पुलर लाईनचा चेंडू होता. फॉईन आणि फर्स्ट स्लिपच्या वरून कारण होतं मात्र क्षेत्रक्षण तोपर्यंत पोचतं चेंडू मागे. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा इकवटल्या जातात. तर पंचांचा सिग्नल येतो का? हा 9 चेंडू आणि पिरियड असणार. 2+1 अशा 3 धावा मिळतील या चेंडूवरती. एकूण धावसंख्या धावपलकावरती पाहू शकतो आपण. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर बबलू पाटील. हा चेंडू पोलर लाईनचा चेंडू होता. चेंडू हवे येत आहे त्या ठिकाणी. क्षेत्रक्षण मात्र फिरीड असण्या करणारे. सिंगल मिळेल. धावसंख्या धावपलकावरती 11 धावा. पॉईंटचा क्षेत्रक्षण मात्र झेल पकडतो. मात्र फ्रीडचा चेंडू होता. पुन्हा एकदा बबलू पाटील. हा चेंडू
अतिशय खराब चेंडू डायरेक्ट एस्टेलच्या हातामध्ये अडकतो. दोन चेंडू या षटकामध्ये लगातार विमर टाकले, त्याच्यामुळे पंचाचा निर्णय येतील आमच्याकडे. गोलंदाजी करू शकत नाही ना, गोलंदाजी करू शकत नाही बॅक टू बॅक याच मॅचसाठी. बॅक टू बॅक दोन चेंडू विमर फेकले त्याने. तर या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकत नाही हा गोलंदाज. बॅक टू बॅक दोन चेंडू बिमार टाकले एक फॅक्टरमध्ये. धावसंख्या धावपालकावरती सिंगल करली ना 12. गोलंदाजी मार्गवर प्रत्येक संते प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये साईनाथ मात्र यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक संतेसाठी. सॉरी मेघनाथ माळे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेले आहेत. पहा गोलंदाजीसाठी प्रत्येक संते. यावेळी स्ट्रायकरला फलंदाज पाहू शकता आपण. फलंदाजीसाठी तेजेश पाटील येतोय. फ्री हिट असणार ना चेंडू, फ्री हिट चेंडू. बीमर चेंडू फेकल्यामध्ये गोलंदाज मात्र गोलंदाजी करू शकत नाही या सामन्यामध्ये. एकच चेंडू झाला आतापर्यंत. काय पहिले षटक फेकलो होतं गोलंदाजाने. हा चेंडू ऑर्फिस लाईन होती चेंडू होता. यावेळेस मात्र लाईन लवकर पिकअप केली लॉंग ऑफ आणि मिडविकेटच्या वरून. पंचाचा निर्णय होता 6 रन ना षटकार. आदरणीय मुखीजी संते या साहेबांना विनंती केली जाते की आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत. यावेळेस मात्र चेंडू बऱ्याच कालावधी हवेत होता. क्षेत्रक्षण चेंडू खाली कोणतीच चूक करत नाही. दुसरा गडी बाद होतोय तेजेशच्या रूपाने. दुसरा धक्का लागतो खिटकाळी संघाला. डीजे धन्यवाद डीजे. मात्र प्रत्येकी विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावले होते मेघनाथ माळी आणि
साईनाथ म्हात्रे यांच्याकडून हजारो रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत विकेटसाठी. हजारो रुपये मात्र कमवले मित्रा तू प्रत्येक संत्याने, प्रत्येक विकेटसाठी हजारो रुपये आहेत तुझ्यासाठी. धावसंख्या धावपालकावरती 19, 3 चेंडू अजून फेकायचे आहेत षटकामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथ धावसंख्या धावपालकावरती 19. जरी पहिलं षटक मात्र कमी धावा खर्च केले तर गोलंदाजाने, हा चेंडू शॉर्ट टॅपलाईन चेंडू होता, टेकिंग गॅप वन फॉर्मचा चेंडू जातो सीमा पाडेकर 4 धावांसाठी. तेवीस धावा धावपळ लागली आतापर्यंत. हीच तर ओळख आहे महेशची. जास्त वेळ थांबू शकत नाही महेश, शांत आणि लगेच त्याच्या बॅटमधून निघतोय या लोंगापच्या वरून बिग षटकार. पुन्हा एकदा संते, यावेळी असं पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, त्याला पुल केला आहे. दोन क्षेत्र चेंडूमध्ये आल्यावर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय महेशच्या बॅटमधून. धावांची मात्र रन मिशन या ठिकाणी चालू ठेवले महेशने. धावसंख्या धावपालकावरती 27 धावा, बॅक टू बॅक दोन चौकाऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा फुलटो चेंडू आणि पंचांचा इशारा येतो का, नो चेंडू आहे पेटेलच्या रूपाने. 1+2 अशा 3 धावा मिळतील या चेंडूवरती आणि फ्री हिट असणार. धावसंख्या धावपालकावरती 19 धावपालकाला धावा लागल्या, 30 धावा लागल्या आतापर्यंत. काय गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये, फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. मात्र हे दुसरं षटक फेकताना धावसंख्या धावपालकावरती 30 धावा लागल्या आतापर्यंत, म्हणजेच 24 धावा खर्च केल्या आतापर्यंत. 5 चेंडू फेकायचे होते प्रतीक संतेला. हा विलेस भिरकावून दिला चेंडूला, क्षेत्रक्षण फक्त प्रेक्षक उभे राहतील त्यांच्या डोक्यावरून षटकार. कधी विचार सुद्धा केला नसेल पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र बबलू पाटीलने चेंडू घेतला होता, मात्र त्याला नो घोषित केला. 2 बीमर चेंडू फेकले होते. मात्र उर्वरित 5 चेंडूमध्ये, टोटल 6 चेंडूमध्ये 30 धावा खर्च केले या दोन गोलंदाजाने. 36 धावा धावपळकर लागल्या आणि महेश खेळतो वैयक्तिक 21 धावांवर. जरा जोरदार टाळ्या व्हावे महेशसाठी. काय फलंदाजी आवडली असेल तर निकीच टाळी व्हायला पाहिजे महेशसाठी. धावसंख्या धावपळकर 36 धावा आत्तापर्यंत लागले 2 षटकाच्या समाप्तीनंतर.
गोलंदाजी मार्कवर पाहू शकता पण गोलंदाज विश्वास विश्वास दाखवतो का आपल्यामध्ये. हा चेंडू शॉर्ट अपलाईन चेंडू होता, फुल केल्या चेंडूला डीप स्केअर लेगला, दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगलं फेकी त्या ठिकाणी, फक्त सिंगल येतोय. 37 धावा लागल्या आतापर्यंत. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला महेश, चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. हा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातो सरळ लॉंग हाफमध्ये, दरम्यान पुन्हा एकदा दोन धावा एकवटले जातात चित्त्याच्या वेगाने. धावसंख्या धापलकरच्या पुढे सरसवतात. 39 जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न असेल या किरकाळी संघाचा, परंतु कमबॅक करावा लागेल या कोलेगावच्या गोलंदाजांना, कारण धावसंख्या धावपळकर 39 झाल्या आतापर्यंत. पुन्हा एकदा कॉलरमध्ये चेंडू होता, दरम्यान डीप कव्हरमध्ये चेंडू होते, दोन क्षेत्रक्षण लॉंग ऑफचा एक डिप्स. पुन्हा एकदा दोन धावा मिळतात. 41-41 धावा लागले आतापर्यंत. तिसरं षटक प्रगतीबद्दल असताना विश्वास याचं लेफ्टनंट आयलेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते अगोदरच. पॅटवर चेंडू आढळला, चिक्की सिंगल मिळतोय बाईकच्या रूपाने. पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसवते 42 धावा. आमचे स्कोरर चांगली भूमिका पाहतात, प्रत्येक चेंडू गे बांधवांना कानमंथन देतात. 42 तिसरं षटक विश्वास. हा चेंडू पुन्हा एकदा खोलमध्ये चेंडू होता, ब्लॅकरमध्ये चेंडू फेकला होता, दाबा धोण्याची संधी होती त्या ठिकाणी, मग तोपर्यंत सुरक्षित पोचतोय महेश. बात का फलंदाज बाद. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज खेळपट्टीवरती, पाचव्या क्रमांकाचा खेळपट्टी करण. हा चेंडू अल्कशा त्याने ड्राईव्ह केला चेंडूला थर्ड मॅनमध्ये, दरम्यान चेंडू उचलता बघतोय तोपर्यंत चित्त्याच्या वेगाने मात्र या दोन धावा एकवटल्या जातात. काय रनिंग पाहायला मिळतो महेशशी. आणि तिसरा षटक सुद्धा संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावरती 41 लागल्यात त्या 44. चांगली मजल मारली मी म्हणे किरकाळी संघाने आतापर्यंत, खास करून महेश यांनी मात्र चांगली फलंदाजी दर्शवली आपल्या संघासाठी. चौकार षटकार एकेरी दुहेरी प्रत्येक चेंडू मागे मात्र हल्ला चढवतोय महेश. स्लोगाचं षटक असं जास्तीत जास्त प्रेशर असतं गोलंदाजावरती, कारण शेवटचं षटक प्रत्येक चेंडूमध्ये हल्लावल करावा लागतो फलंदाजाला, मात्र विसरून चालणार नाही. शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करणं गरजेचं असेल गोलंदाजाला, कमीत कमी धावा खर्च करावा लागतील, कारण 3 षटकामध्ये ऑलरेडी 44 धावा उभारलेले आहेत किरकाळी संघाने. हा चेंडू पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, चेंडूचा आणि बॅटचा संपर्क कुठलाही होत नाही, चेंडू सीधा
एष्टीरक्षक हातामध्ये अडकलतोय. दाट चेंडूची सांगता करतोय गोलंदाज सौरभ. पुन्हा एकदा सौरभ गोलंदाजी मार्गावर. महेश पाडील हा चेंडू फुलर लाईनचा चेंडू. नौ चेंडू पंचांनी नऊ घोषित केले. एक धाव पूर्ण दुसरी धावीचे छायेत. मात्र दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी चित्त्याच्या वेगाने पूर्ण केले आहेत आणि फ्रीएड असणार नऊ चेंडू. अशा तीन धावा मिळतील एक संघाला. सचिनच्या खात्यामध्ये दोन धावा येतील आणि एकूण धावसंख्या धावबळकडे 47. मी म्हणेन अतिशय खराब गोलंदाजी केलेली या कोळेगाव संघाने आतापर्यंत. हा चेंडू थ्री इटचा चेंडू होता. मात्र चेंडू काही समजलेला नाही. वेगाने चेंडू फेकला होता. महेशला चेंडू समजला नाही. चेंडूचा बॅटचा कुठलाही संपर्क होत नाही. सत्यचरी धाव धावपालकावर तर लागले आहेत. आतापर्यंत चांगली मजर मारली मी म्हणेन. चार षटकांचा सामना. हा चेंडू शॉर्ट टॉप लाईन चेंडू हुक केला चेंडूला मिडगिटच्या डोक्यावरून. मायटी इट 6 रन. आई जो का खेळले नाही म्हणत. फिफ्टी थ्री कंप्लीट झालेले. 53 धावा धावपळ लागले आहेत आत्तापर्यंत. चांगली मजल मारली. चार षटकांचा सामना. म्हणजेच आपण पाहिलं होतं मागच्या सामन्यामध्ये 45 धावा उभारल्या होत्या त्या देसाई संघाने. मात्र सहजरित्या पूर्ण केल्या मी म्हणेन या बेत्तवडे संघाने चेसिंग करताना 24 चेंडूमध्ये. 53 धावा आतापर्यंत लागले. पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट आपल्या चेंडू होता. उज्ज्वेशच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच आमचे ग्रह दर्शवतात का हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 54. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू कार्पेटच्या साईने लोंगाम क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी. क्षेत्रक्षण कोहलीच्या एकेने चेंडूला उचलला फेकला जातोय. तोपर्यंत मग दोन धावा रोखू शकत नाही. धावसंख्या धापल करती 56. चांगली धावसंख्या उभारली मी म्हणेन गणेश किरकाळे संघाने. खास करून महेशने अप्रतिम फलंदाजी केली आतापर्यंत. सर्वच्या सर्व गोलंदाज मात्र अपयश ठरतात या कोळेगाव संघाचे. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वापसी करतोय गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये. अण्णामार्गचं षटक म्हणजेच जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न असतो प्रत्येक खेळाडू करे. प्रत्येक चेंडूमागे मात्र हल्ला चढवला जातो. मात्र जास्त गोलंदाजी ऐवजी असं चांगली करतो मी म्हणेन. हा चेंडू खोलवर पाहिजे. चेंडू होता सरळ बॅटने खेळून काढला. चेंडू कळे क्षेत्ररक्षण येते लोंगापचा. तोपर्यंत दुहेरी धाव अंकवली जातोय आणि षटक संपतोय. धावसंख्या धावपलकावरती 59. म्हणजे 60 धावांचा लक्ष असेल या कोळेगाव संघासमोर. सॉरी 58 धाव उभारले आहेत आणि 59 धावांचा लक्ष असेल या कोळेगाव संघासमोर चार षटकामध्ये. तर खास करून महेशची बॅटिंग जर आवडली असेल तर नक्कीच चाले व्हायला पाहिजेत. किती आले एकूण ने आपल्या संघाला मात्र 58 धावांचा टार्गेट 59 धावांचा टार्गेट ठेवलाय या कोळेगाव संघासमोर. तर या 59 धावा कशा डीपीएस करतील या किरकळी संघ की चेचेस करतील कोळेगाव संघ ते पुन्हा एकदा ऐकूया मायक्रोफोनमध्ये. पुन्हा एकदा गणेश म्हात्रे यांना.
धन्यवाद चंद्रकांत. धन्यवाद चंद्रकांत. तो पुन्हा एकदा आपण स्वागत करूया येथे जमलेल्या प्रेक्षकांचं आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला ऐकतात त्यांचं सुद्धा स्वागत. आपण स्पर्धा पाहता, श्रद्धांजली चषक 2020 ही स्पर्धा आपण पाहता. प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये किशोर पवार, त्याच्यानंतर विनायक पाटील असतील आणि त्याचे सह सपोर्टर सर्वांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत करतो आहे. तर पुन्हा एकदा घेऊन चलतो आहे जिथे सामना रंगताना पाहतो आहे मैदानाच्या आतमध्ये. तर महेश म्हटला ती 20 पोडक फलंदाज खिडकाली टीमचा एक महत्त्वाचा मोहरा आहे आणि आज मात्र त्याने आपल्या नावाची धमक दाखवली आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण का त्याला रबर बॉलवरती एकमेव खेळाडू बनला आहे या डोंबिवली ग्रामीणमध्ये, ज्याला रबर बॉलमध्ये बाईक देऊन याच मैदानावरती सन्मान केला होता तो फलंदाज. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र परफॉर्मन्स दाखवतो आहे. का या खेळपट्टीचं त्याने पूर्णपणे दावेदारी घेतली होती, अगोदर बऱ्याचशा मॅचेस तो खेळला होता, मात्र रबर बॉल नंतर हा तो प्रथम स्पर्धा खेळतो आहे आणि या स्पर्धेमध्ये तो प्रथमच सामना खेळतो आहे. आणि आज आपण पाहतो की आज दुसरा सामना त्याच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये खेळला जातो आहे आणि जी सुरुवात त्याने केली थोडीशी सावध आणि शांत सुरुवात होती, ज्याच्यानंतर जशा थावा आल्या आणि सामना टर्न कुठे झाला या पहिल्या सत्रामध्ये बघा. आपण भीमर 4 चेंडू बघितले आणि भीमर चेंडू जेव्हा फेकलं जातं तेव्हा फ्रीड येतो आहे आणि त्या फ्रीड मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याची संधी असते फलंदाजांना. ती संधीचं मात्र सोनं बनवताना पाहिलं फलंदाजांना महेशला आणि आता मात्र 58 धावा कुठल्यात आणि 59 धावांचं लक्ष इथे मात्र कोलेगाव टीम पुढे ठेवलं आहे. बघा कोलेगाव टीम हा लक्ष पूर्ण करेल का. मात्र अगोदरच 2 सामने जिंकून बेतवडं संघ वाट पाहतोय या अंतिम सामन्यामध्ये. कोणत्या संघाची मात्र आणि कोणता संघ 2 हात करेल बेतवडे टीम बरोबर ते इथे सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल इंडफील्डच्या वरनं ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण रचलं होतं त्याला बीट करून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पहिला दमदार स्ट्रोक, 4 धावा, गुड बॅटिंग, चौकार. सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर 59 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी आपण पाहतोय प्रतीकच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार. शनिदास अतिशय चांगला गोलंदाज, अनुभवाने भरलेला डांडगा अनुभव असलेला हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्याच बॉलवरती इनफील्डच्या वरनं हा चौकार लगावला आणि थोडंसं विचार करणं भाग्य पाडलंय. बघा महेश एष्ट्यांच्या पाठी आहे, नेहमीच आपण एष्ट्यांच्या पाठी त्याला पाहिलं आहे. फलंदाजी खूप सुरेख केली, 38 धावांचं त्याने योगदान दिलं आणि आता मात्र शनिदास पहिले षटक फेकत असताना पॉवर प्लेचा कशा रीतीने वापर केला जातो त्याचं उत्तम उदाहरण देतो आहे. तर पॉवर प्ले म्हणलं तर चंद्रकांत, आज जर आपण जाऊया इतिहासाची पानं खोलूया आणि सर्वात अगोदर पॉवर प्लेचा ज्या कोणत्या संघाने वापर केला असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर श्रीलंका या संघाने. कारण आपण बघितलं सनत जयसूर्या आणि कालू उतरना या 2 फलंदाजाने सर्वात अगोदर 96 धावा ठोकल्या या 10 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये. आणि आता मात्र चेंडू हवेमध्ये आणि चेंडू हवेमध्ये झेल ड्रॉप होतोय. खिडकाली संघ मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण करतोय, मग ते चुकीला माफी नसतोय, चुकीचं प्रायचित्त करावा लागेल. कारण 4 या धावसंख्येवरती झेल सोडणं खूप खराब मानलं जातो चंद्रकांत. असे 4 फलंदाज 3 फलंदाज आहे त्याने दोहरे शतक जोडले गेले आहे तेव्हा जेव्हा त्यांच्या 4 या धावसंख्येवरती मात्र झेल ड्रॉप केला आहे. हा चेंडू मात्र प्लेसमेंट इथे बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न
शनिदासला संधी होती हा चेंडू पकडण्याची, त्याने चेंडू पकडला आणि थोड्या वेळ फलंदाजाला शांत ठेवल्या. प्रतीकला पुढील चेंडू प्रतीकचा, प्रतीकने मात्र हा चेंडू फक्त फ्लिक केला, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला, बॉटम मॅनचा यूज केला या चेंडूवरती. चेंडू हवेमध्ये होता बऱ्याच वेळ, मात्र नॉमॅन्स लँडमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. सिंगल घेण्याची संधी होती आणि चार चेंडूनंतर प्रथमच फेस करण्यासाठी फलंदाजीसाठी आपण पाहू शकाल आशिष कोलेगाव टीमकडनं. आशिष हा चेंडू ऑन साईडला, गॅप शॉट सिलेक्शन आहे. इथे मात्र चेस करावा लागेल क्षेत्ररक्षकाला, जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल. फेकी खराब होती. तीन धावा घेण्याची संधी संधी चालून आली या तीन धावेच्या सहाय्याने. दाबलगावरती धावसंख्या बघा, एक वन शॉट. मात्र जी मेहनत केली होती थोडीशी व्यर्थ जातोय. फक्त दोनच धावा येतील. दोन धावेच्या सहाय्याने दाबलगावरती धावसंख्या दोनच येतील आणि या दोन धावेच्या सहाय्याने दाबलगावरती धावसंख्या आपण पाहता नऊ धावा. नऊ धावा दाबलगावरती पाहतोय आपण. षटक क्रमांक पॉवर प्ले मॅनेंटी पॉवर प्लेचा हा षटक आहे. 59 धावा चेस करायच्या आहेत. DCW ह्या वाहिनीच्या माध्यमातून आज जगभरामध्ये स्पर्धा कव्हर केली जाते. पुढील चेंडू इनफील्डच्या वरनं, हा चेंडू कबर पॉइंटला मात्र बीट करून जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक ब्रँडेड फटका चौकार. पहिले षटक पॉवर प्लेचं समाप्त होते. चंद्रकांत पहिल्या षटकामध्ये धापलकाबरती धावसंख्या आपण पाहता तर 13 धावा धापलकाबरती. शेवटच्या बॉलवरती चौकार. बघा टीम मीटिंग नकोय, दोन षटकानंतर आपण शॉर्ट मीटिंग करू शकता. महेश तुरसं लक्ष द्यायचं आहे आपण सुद्धा. आणखी एक सामना खेळवायचा आहे. बघा या उंच उंच इमरती आहेत, मात्र अंधार खूप लवकर होत असेल त्यामुळे मात्र सामना मात्र थोडासा स्पीडअप करा, लवकर खेळण्याचा प्रयत्न करा. षटक संपलं गेलं पहिलं. 13 धावा दाबलगावरती बनवायच्यात. 59 धावा 14.75 सरासरीने धावसंख्या करायच्या आहेत मात्र इथे कोळेगाव टीमला. तर षटक संपलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा. तर चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. महेश महेश पाटील कॅप्टन ऑफ द टीम, थोडंसं उशीर कमी घ्या आपण. महेश बघा, अगोदर तुमच्यासाठी आयोजकाने सामना थांबवला होता. तर खऱ्या अर्थाने स्पर्धेला साकार करण्यासाठी जी मेहनत करावी लागतोय ती आज मात्र आपण पाहतोय या पहिल्या दिवसाच्या स्पर्धे. या पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली चषक 2020 ही स्पर्धा पाहतोय. प्रमुख आयोजक किशोर पवार, विनायक पाटील या दोन. बघा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. आयोजकांकडून सुद्धा आम्हाला सूचना येतात की एक षटक संपले, जवळजवळ 1.5 मिनिटाचा कालावधी वेस्टेड घालवलाय. आपण थोडासा फास्ट केला. षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय करण. करणचा वापर, पहिलाच बॉल करणचा. पहिल्याच बॉलवरती मात्र टॉपेज असेल. स्वतः संघ नायक चुकी नसणार, महेश पाटील चेंडू खाली, याचा अर्थ फलंदाज बाद बिग विकेट. आशिष खूप स्वस्तामध्ये बाद झाला आणि आता मात्र वन डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धीरज हा मैदानाच्या आतमध्ये जातोय. धीरज मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि आता मात्र
पाहतोय आपण या धावा कुठण्यासाठी खऱ्या अर्थाने वन डाऊनच्या फलंदाजाला मेहनत करावी लागेल. जबाबदारी स्वीकारली आहे, मात्र जबाबदारी घ्यावी लागेल फलंदाजांना. हा चेंडू खरोखरच जसं चेंडू पडला, मात्र आपल्या सुद्धा मात्र मुखातून वा अप्रतिम चेंडू, दर्जेदार, अतिशय चांगला चेंडू होता. ह्या प्रकारचं चेंडू चंद्रकांत खऱ्या अर्थाने कमी दर्जाचे गोलंदाज फेकत असतात, आणि आता मात्र गोलंदाज करण करणं हा सुरेख लेंथवरती चेंडू फेकला गेलाय. हा चेंडू ऑनसाईडला आडव्या बॅटने चेंडू खेळण्याच्या अगोदर मात्र चेंडूची लेंथ बघितणं फार महत्वाची आहे. लेंथ बघितली नव्हती, आडव्या बॅटने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. मात्र कव्हरला प्रहार केला असता एक किंवा दोन धावा मिळाल्या असत्या, मात्र असं म्हटलं जातं लालच बुरी बला आहे. ऑनसाईडला खेळण्याचा अर्थ असा होतोय की षटकार किंवा चौकार मी कुठू शकतोय, मात्र त्याच्या अगोदर फलंदाजाला मात्र लेंथ बघितणं फार महत्वाचे आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? अटेम्प्ट तर खूप चांगलं होतं, मात्र जेल ड्रॉप होतोय. क्षेत्ररक्षक होता तिथे, आपण पाहू शकाल हितेश पाटील. हितेश पाटीलकडनं मात्र हा जेल ड्रॉप झालाय, आणि धापल कबड्डी धावसंख्या 15 धावा धापल कबड्डी आपण पाहतोय. करण लाजबाब मात्र गोलंदाजी फेकतोय. सलगचे दोन चेंडू त्याने निर्धाव फेकल्यात. आता मात्र सरळ बॅटने हा चेंडू स्टेपअपच्या माध्यमातून चेंडू जातोय मिडविकेटला. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू गेला होता, मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. नितेश पाटीलला आपण पाहतोय. खरोखरच अतिशय चांगली कामगिरी फलंदाजी जेव्हा करायची होती त्याच्यावरती जबाबदारी सोपवली. पहिल्या मॅचमध्ये एक षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधनं पाहायला भेटला. कारण खिडकाली टीम म्हटलं तर एक स्ट्रॉंग टीम आहे ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर, आणि आज मात्र खऱ्या अर्थाने खिडकाली टीमच्या संघनायकाने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला. महेशकडे चेंडू, एकही धाव येणार नाही. हा चेंडू निर्धाव येतोय. षटक संपलं गेलाय, दुसरं दोन षटकांचा इथे खेल समाप्त झालाय. अप्रतिम गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजीचं उदाहरण. आणि धापल कबड्डी धावसंख्या 8.00 सरासरीने फक्त आणि फक्त 16 धावा. थँक्यू डीजे मास्टर. अप्रतिम संगीत नेहमीच आपण पाहतोय विक्रांत केणे प्रतिष्ठान याच्या माध्यमातून. खूप चांगली टीम या डोंबिवली ग्रामीणमधून आपण पाहिलंय. बऱ्याचदा ओपन स्पर्धासुद्धा खेळताना पाहतोय आपण, आणि खूप चांगले चांगले खेळाडू त्या माध्यमातून, आणि एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न विक्रांत केणे यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला तो खेळ पाहायला भेटतोय. गोलंदाज षटक क्रमांक 3 घेऊन येतोय सागर. सागर मात्र बघा, सागरचा विचार केला, सागर खूप मोठा असतोय, मात्र इथे त्याचप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल सागरला. बॅक टू द बॉलर अप्रतिम, लाजबाब क्षेत्ररक्षण, स्वतःला झोकून दिला चेंडूवरती, आणि बॅक टू द चेंडू क्षेत्ररक्षकाकडे खेळण्याचा प्रयत्न, आणि तिथे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण होतोय लाजबाब. सागरने मात्र हा चेंडू रोखला. 4 धावा आपल्या टीमसाठी रोखल्या गेल्यात. 43-43 धावांची अद्याप गरज आहे 11 चेंडू मागे. हा चेंडू मात्र लोअर बुलडोसा होता, बिरकावून दिलाय चेंडू हवेमध्ये. चेंडू मात्र लॉंग स्टॉप मधून जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी, आणि पंचांकडे इशारा येतो नो बॉल. बीमर हा चेंडू असेल, प्रीट असेल चौकार. खरोखरच भगवा रंग हिंदू धर्माचा प्रतीक ज्याला म्हणलं जातोय डीजे मास्टरकडनं प्रीड असेल इथे. थोडासा बेनिफिट आहे इथे, मात्र फटका फसतोय क्षेत्ररक्षक तिथे आहे. प्रीडचा चेंडू
धावपळका वरती धाव संख्या 22 22 धावा धावपळका वरती इथे जमवल्या जातात। हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू लेंथ पाहू शकाल आपण, थोडासा फुटवर्कचा वापर नव्हता। चर्चा करूया आपण चंद्रगान, कारण जाग्यावरनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न असफल, फलंदाज मात्र इथे बाद होतोय। खूप सुरेख लेंथवरती गोलंदाजी आपण पाहतोय, अप्रतिम दर्जेदार फलंदाजाला बाद केला। तिसरे षटक निर्णायक षटक आहे, आपण पाहतोय हा चेंडू ऑन साईडला इथे बिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू, वन बाउन्स इन टू द फॅन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार। हरेश मैदानाच्या आतमध्ये जातोय, हरेश आणि त्याच्यानंतर प्रतीक हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी मात्र झगडताना पाहतोय। खऱ्या अर्थाने प्रतीकला त्याच्या बॅटमधून 3 चौकार चंद्रकांत पाहायला भेटल्यात, मात्र चेंडू सुद्धा खूप मिस केले त्याने, त्यामुळे दर्पण आणि प्रेशर आला कोळेगाव टीम पुढे। धपल कबड्डी धावसंख्या आपण पाहता 26 धावा 26, हा चेंडू मात्र पॅट वरती चेंडू आदळतोय, थोडासा अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आणि त्यामुळे पंचांकडनं क्यूप रिप्लाय नॉट आउट, फलंदाज बात नसेल, पंचांनी दर्शवलं की हा चेंडू लेग स्टंप मिस करेल। आणि आता मात्र त्याच प्रकारचं मात्र वर्तन पाहतोय आपण गोलंदाजीसाठी, सागरने मात्र इथे चोख कामगिरी बजावली, क्षेत्ररक्षकाची साथ थोडी मिळाली नाही तरी सुद्धा मात्र ठीकठाक गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला भेटतोय। हा चेंडू ऑन साईडला थोडासा पाहू शकाल फंबल झाला होता क्षेत्ररक्षक, दबाव आणि दबाव, कारण मोठा सामना आहे तरी सुद्धा दर्पण आहे, यंगस्टार खेळाडूंना संधी दिली गेली आहे, कारण नेहमी आम्ही खिडकाली संघाचा A1 क्वालिटीचा संघ पाहतोय, आज मात्र यंगस्टार पाहतोय आज, आणि त्यामुळे थोडंसं दर्पण असतोय। समलोचन क्षेत्र असो चंद्रकांत किंवा क्रिकेटचा मैदान ग्राउंड असो, ज्याच्यामध्ये जेव्हा पहिला सामना समलोचन करताना सुद्धा आणि खेळताना सुद्धा मग पोटामध्ये गुदगुद्या येतात, आणि तसंच आपल्याला पाहायला भेटला तो लॉंगूनचा क्षेत्ररक्षक होता, थोडंसं मात्र भीती त्याच्या मनामध्ये होती, अन्यथा मात्र तो झेल टिपू शकला असता, हरकत नाही। आता मात्र शेवटच्या बॉलवरती एक धाव येते, एक धावीच्या साह्याने धापलका वरती धावसंख्या 27 27 धाबा। तो 6 चेंडू 32 धाबा, बघा 6 चेंडू 32 धावा, तर खऱ्या अर्थाने फार मोठी मेहनत करावी लागेल 6 चेंडू 32 धावांसाठी। एक निर्धाव चेंडू फेकला तर सामना संपेल कोळेगाव टीमसाठी, आणि इथे मात्र झेल पकडली जातोय खऱ्या अर्थाने, मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व खिडकाली टीम पुढे शिरकाव करतोय। 5 चेंडू 32 धावा, बघा चंद्रकांत हा सामना जर कोळेगाव टीमला जिंकायचा असेल त्यांच्या हातामध्ये काही राहिले नाही, फक्त देवावरती विश्वास ठेवावा लागेल।
तो पाच चेंडू फक्त फेकायचेच. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू, इथे डॉट चेंडू येतोय. तर चार चेंडू आणि 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तर चला आम्ही विनंती करतोय शेवटच्या सामन्यासाठी, नाणेफेकीसाठी आपण तोरीच यायचं आहे. बेतवडे संघ परीश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. इथे मात्र लेंथ पाहावी लागेल. पंचाकडे इशारा येतो. व्हाईट बॉल, अवांतर धाव दापलकावरती. फलंदाजी करण्यासाठी परेश आलाय. परेश आणि प्रतीक सलामीसाठी गेलेला फलंदाज. मात्र सामना आपल्या टीमसाठी मात्र जिंकून देऊ शकतो का प्रतीक? काही चेंडू शेष आहेत. व्हाईटचा हा चेंडू आला शेवटचे षटक फेकण्यासाठी. ऋतिकला आपण पाहतोय. हा चेंडू सुद्धा सुरेख लेंथ वरती होता. तीन चेंडू त्याने निर्धाव फेकल्यात. बघा ह्या षटकामध्ये अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव आली आहे. तर चला बेतवडे संघ, आपण इथे समलोचन कक्षाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. टॉच बॉक्समध्ये आपण येऊन थांबा. इथे मात्र बॅटचा कडा होता. शॉर्ट टर्नमध्ये मध्ये झेल टिपलं जातंय. फलंदाज बाद. इथे मात्र फक्त काही चेंडू फेकायचे आहेत. दोन चेंडू मात्र फेकावे लागतील अंतिम सामन्यामध्ये. निश्चितच आपल्याला दोन संघ पाहायला भेटतील. मात्र जोपर्यंत चेंडू फेकत नाही मात्र भाग्य करू शकत नाही. फलंदाजासाठी आपण पाहतोय. गोलंदाज ऋतिक आहे आणि मात्र फलंदाजी करण्यासाठी सचिन. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट चेंडूची सांगतता. शेवटचा बॉल फेकायचा आहे. तर चला बेतवडे संघाचा संगणक आमच्यापर्यंत यायचं आहे लवकरात लवकर. नाणेफेकीसाठी आपण या त्वरीच यायचं आहे. शेवटचा बॉल फक्त शिल्लक. औपचारता आणि औपचारता गा. हा चेंडू मात्र ह्या बॉलवरती शेवटचा चेंडू सुरेखरित्या खेळला. चौकार येतोय मात्र तरी सुद्धा हा चौकार सामना जिंकून देऊ शकत नाही. आणि या सामन्यामध्ये विजय इथे प्राप्त केला आहे. आपण पाहू शकाल महेश पाटीलच्या या जबरदस्त खेळीने तब्बल 38 धावा कुठल्या आणि सामना सुद्धा जिंकलाय खिडकाली या टीमने. डीजे विकेट, एक विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक होता. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 20 स्फोटक फलंदाजी केली आणि 17 चेंडू 38 धावांची 20 स्फोटक